नमस्कार, समृद्ध जीवन चॅनल मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आजचा आपला विषय जो आहे तो म्हणजे उचकी लागणे. उचकी कशामुळे लागते, त्याची कारण काय आहेत, त्याच्यावर उपाय काय आहेत, उचकी कशी लागते, याविषयी सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. परंतु मित्रांनो, तुम्ही जर अद्यापपर्यंत आमचा चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. उचकी लागणे म्हणजे छाती व पोट यामधील पडदा आणि बरगड्यांमधील जे स्नायू असतील यांचे आकुंचन होणे आणि त्याच वेळेस स्वर यंत्रातील स्वर तंतू म्हणजेच व्होकल कॉर्ड एकमेकांजवळ येणे आणि हे जे कार्य आहे हे मज्जासंस्थेच्या मार्फत घडून येत असते. मेंदूतून येणाऱ्या फेगस व फ्रेनिक या मज्जातंतूंच्या नसा उचकी लागण्यास महत्वाचे कार्य करत असतात. फेगस या नसेतून अन्ननलिका व जठराच्या आतील भागातून संवेदना मेंदूकडे जातात आणि त्यातून एका प्रक्षेपित क्रियेची सुरुवात होत असते. छाती व पोट यामधील जो पडदा आहे तो पडदा आणि बरगड्यांमधील काहीच न आकस्मिकरित्या कार्यान्वित होतात व स्वरतंतू जवळ येऊन डायफ्रामच्या आकुंचनामुळे फुफ्फुसातील हवा बाहेर फेकली जाते आणि स्वरतंतू जवळजवळ आल्यामुळे आवाज येतो आणि ह्यालाच आपण काय म्हणतो, उचकी म्हणतो. आता ही जी उचकी आहे, उचकी कशामुळे लागते, तुमच्या श्वासनलिकेला अन्ननलिकेला जर आतून जर सूज आली असेल तर तरी सुद्धा तुमच्या तुम्हाला उचकी लागू शकते. घशाच्या आतील भागाला जरी सूज आली असेल तरी तुम्हाला उचकी लागू शकते. तुम्ही जलद गतीने जर अन्न गिळण्याचा प्रयत्न केला असेल तरी सुद्धा तुम्हाला उचकी लागण्याची शक्यता असते. जास्त प्रमाणात मद्याचं सेवन जर केलं असेल तरी सुद्धा उचकी लागण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. खूप तिखट व मसालेदार पदार्थाचं सेवन, अति थंड व अति गरम पदार्थाचं सेवन, मानसिक ताण चिंता, त्यानंतर यकृताला जर तुमच्या सूज असत तरी सुद्धा तुम्हाला मित्रांनो उचकी लागू शकते. कुणी आठवण काढली म्हणून तुम्हाला उचकी लागेल असं अजिबात नाही. मित्रांनो, त्याच्यावरचे उपाय आपण या ठिकाणी पाहणार आहोत. एक ग्लासभर पाणी घ्यायचंय, गोटगोट करून पिऊन घ्यायचंय, तरी सुद्धा जर उचकी थांबली नाही तर मित्रांनो त्यानंतर तुम्हाला दुसरा व्हिडिओ, हा ग्लासभर पाणी आपण घेतलेला आहे त्या ग्लासभर पाण्यामध्ये आपण याचा वापर करायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपण एक गुळाचा खडा घ्यायचा आहे आणि तो गुळाचा खडा खाऊन घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण पाणी गोटगोट करून पिऊन घ्यायचं आहे. त्यामुळे सुद्धा तुमची उचकी थांबण्यास नक्कीच फायदा होणार आहे. तरीसुद्धा जर तुमची उचकी थांबली नाही तर ग्लासभर पाणी आपल्याला आवश्यकच आहे आणि त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत काळ्या मिरीची पावडर. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे काळ्या मिरीची पावडर आहे. काळ्या मिरीची जर पावडर तुम्हाला उपलब्ध नसेल तर काळ्या मिरी दोन ते तीन काळ्या मिरी तुम्ही थोंडात चाकळायची आणि त्यानंतर एक ग्लासभर पाणी पिऊन घ्यायचंय. त्यामुळे सुद्धा तुमची उचकी थांबणार आहे. मित्रांनो, याच्यामध्ये आपण टाकायचं आहे आणि जेवणानंतर तुम्ही जर सलग 3 दिवस जर हे पाणी पिलात तरी सुद्धा तुमची उचकी थांबण्यास नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. त्यानंतर शेवटचा उपाय आपण पाहूया आणि तो उपाय म्हणजेच आपल्या स्वयंपाकघरात सहजासहजी उपलब्ध होणारी हळद. आणि ह्या हळदीचं आपण चिमूटभर हळद घ्यायची आहे आणि याचं कोरडीच हळद तुम्ही तोंडामध्ये टाकायची आणि ती खाऊन घ्यायची. त्यामुळे सुद्धा तुमची उचकी जी असेल ती उचकी संपुष्टात येण्यास थांबण्यास तुम्हाला मदत होणार आहे. एवढं करून सुद्धा जर तुमची उचकी थांबली नाही तर तुमचा जो इश्यू आहे तो सिरियस आहे असं आपण मानायचं आहे आणि तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यायचा आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ हा उपाय जर आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, तसेच आमचा चॅनल जर अद्यापपर्यंत सबस्क्राईब करा नसेल तर सबस्क्राईब करू. नवीन विषयाचा आपण भेटणारच आहोत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, नमस्कार.